अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ओझर खुर्द या गावामध्ये चक्रीवादळामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, त्यामुळे आम्हाला राहण्यासाठी तात्काळ घरकुल मंजूर करून द्यावे अशा मागणीचे निवेदन ओझर खुर्द येथील बचत गटाच्या महिलांनी आज पंचायत समिती कार्यालय प्रमुख के बी पाटील यांना दिले आहे। नाव सांगा पहिले तुमचं। माझं नाव छाया भिकारी खैवा। मला घरकुल देऊ असं देऊ, तुमची नुकसान भरपाई करून देऊ, पण आमची अजून पण नुकसान भरपाई आम्हाला काहीच भेटलेलं नाही आहे। तर अक्षरशः आम्हाला राहायला सुद्धा जागा नाही आहे। आम्ही दिवसा घरात राहतो, रात्रीचा पाऊस आला की आम्ही दुसऱ्याच्या घरात झोपायला जातो। तर आम्हाला अशी आमची आग्रहाची विनंती आहे जनतेला व शासनाला की आम्हाला घरकुलाची तत्काळ मागणी पाहिजे, अशी मागणी आमची। चौधरी राहणार बाजार खुर्दा तालुका जामनेर जिल्हा जळगाव। आमची इच्छा आहे व आम्हाला बचत गटाच्या महिला मंडळ की बा आम्हाला घरकुलाची मदत करा। मग ते सरकारनं आम्हाला एवढी मदत जर दिली तर आम्ही फरतेचे उपकार जाणू। आणि आम्हाला की नाही म्हणजे घर राहायला जागा नाही आहे। अजून एवढं वारा उदण सुटलं होतं आम्ही, नाही ते पण पाहिलं नाही आहे। आता एवढं चक्रवारी उदण सुटलं होतं आम्ही मंदिरात जाऊन उभे राहिले, पोरंसुद्धा उभे राहिले, वर दगडं पडत वारे पत्र उडत आम्ही खाली दगड पडत वारात मालं नाही। आणि खायला जागा खायला करत काहीच नाही, राहायला जागा नाही। आम्हाला घरकुल पाहिजे, आम्ही महिला मंडळ बचत गटाचे। उषाबाई भीमराज चौधरी राहणार बाजार खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव। चक्रीवाद आलं होतं त्याच्या म्हणून आपल्याला जे नुकसानी झाली आपण त्याच्यासाठी आले मागणी, आम्हाला मागणी पाहिजे एवढी घरकुलाची। आपण निवेदन दिले का साहेबांना? हा दिले, उद्या दिलाय। सगळे येऊन गेले, मोठे मोठे लोक येऊन गेले, एका बी समजा पाहून गेले सगळे, पण मग एकानं बी आज आम्हाला काहीच भेटलं नाही। आता प्रयत्न व्हायला पाहिजे होता काहीतरी, काहीच नाही होते। लोक उलट म्हणताय की काय होतंय बा काय करते, छोटे छोटे मुलं इतके धाकी पडले। पाऊस जर आला तर आम्हाला अक्षरशः लोकांच्या घरी झोपायला जावं लागतं। आमची परिस्थिती एवढी खराब होती की आम्ही अक्षरशः दरवाजा खाली उभे राहून आमचे प्राण वाचवलेले। सरकार म्हणतो ना आम्ही मायबाप आहे, मग मायबाप व्हा ना तुम्ही। आम्ही तुमच्या पाठी मागे राहता, तुम्ही बिरा ना आमच्या पाठी मागे। शासन आमच्या करता का नाहीये? आम्हाला शासनाची मदत आहे, आता आमच्याकरता शासन का नाही पाहते आम्हाला? मोठे मोठे सगळे मंत्री सगळे येऊन पाहिलंय त्यांना पण आमची आग्रहाची नम्र विनंती। गिरीश भाऊ माझे नाम झाला यांना पण आग्रहाची नम्र विनंती। आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा आमच्या आग्रहाची विनंती की बुवा त्यांनी आमच्याकडे गरीबाच्या आमचे काहीतरी थोडंफार हे करा। आमचं साधनाताई बी आल्या पाहून गेले, सगळे येऊन गेले, पण आमच्याकडे एकही जण फिरून बघत नाही। आता तुम्हाला सगळे काही भेटेल त्यांना, त्यांनी आम्हाला खूप आश्वासने दिले घरकुल पाहिजे आम्हाला। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।